बातमी सोलापुरातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी ही अखेर जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। दरम्यान चिमणी पाडल्यामुळे 2 वर्ष गाळप करता येणार नसून चिमणी पाडल्याने 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी दिली आहे। 50 वर्ष कर्मवीर अप्पांनी सुरू केलेला हा कारखाना या भागातल्या सबळ शेतकरी आणि कामगारांचा जीवनमान उंचावणार असा कारखाना यावरती नांगर फिरवून त्या सरकारनं त्यांच्या घरावर त्यांच्या चुलीवरती पाणी टाकलेलं आहे। हा संपूर्ण सभासद आणि कामगार हा उद्ध्वस्त झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।